रत्नागिरीत 6 महिन्याचा चिमुकला आपल्या आईच्या कडेवर बसून लिफ्ट मधून बाहेर पडतात. रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय सहाय्यक, स्टाफ आणि इतरांनी टाळ्याचा गजर करत या बालकाला कोरोना मुक्तीचं स्वागत केलं आहे. 14 दिवसांच्या उपचारानंतर आणि तपासणीनंतर साखरतर येथील एक बाळ पूर्णपणे बरं झालं आहे. रत्नागिरीत साखरतर हे शहरानजीकचं गाव. या गावात कोणताही प्रवास इतिहास नसताना एका महिलेला कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ त्याच घरातील अन्य एका महिलेला सुद्धा आणि तिच्या 6 महिन्याच्या चिमुकल्याला देखील कोरोनाचा विळखा पडला. त्यावर रत्नागिरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. रुग्णालयाचे डॉक्टर प्रकाश जांभूळकर यांची कोरोना उपचारासाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी व इतर डॉक्टर आणि नर्सेस यांच्या घेतलेल्या अधिक परिश्रमामुळे कोरोनावर योग्य उपचार करून त्यांना बरं करण्यात आलं आहे, असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बोल्डे यांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी.